सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. परिणामी मराठा समाजातील मुलांना शिक्षण आणि नोकरीत अडथळे येणार आहेत. राज्य शासनानं या प्रश्नी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती स्थगित ठेवावी आणि विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्यावी अशी मागणी सकल मराठा शौर्य पीठाच्या वतीनं करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाला दिरंगाई झाली तर होणाऱ्या उद्रेकाला सरकार जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा शौर्य पीठाच्या वतीनं कोल्हापुरातील एल्गार जनआंदोलनावेळी देण्यात आला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक बनल्यात. राज्यभर आंदोलनं सुरू झाली आहेत. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा शौर्य पीठाच्या वतीनं एल्गार जनआंदोलन करण्यात आलं. एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आरक्षण मिळालं नाही तर मराठा समाजाचं आर्थिक खच्चीकरण होईल, अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबेल, सुशिक्षित तरुण बेरोजगार होतील अशी भीती प्रसाद जाधव यांनी व्यक्त केली. सकल मराठा समाज आणि बार असोसिएशनच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार असल्याचं बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित गावडे यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत. आरक्षण देण्यास दिरंगाई झाली तर होणाऱ्या उद्रेकाची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, किशोर घाटके, राजू जाधव, उदय लाड, जयदीप शेळके, सुनीता पाटील, गायत्री राऊत, विद्या घोरपडे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.